हरिओम, माझं नाव सरदार सिंह सदाशिव पाटील, उपासना केंद्र पिसातील सप्तसंत प्रमुख सेवक. माझा अनुभव असा आहे की माझ्या चुलत्याला माझ्या जास्त करून अचानक एकदम पोटात दुखायला लागलं. दुपारची वेळ 3:30 वाजली. ते पोटात दुखायला लागल्यानंतर ना आम्ही त्यांना डायरेक्ट दवाखान्यात घेऊन गेलो, टू व्हीलरवरून घेऊन गेलो. आणि तिथे गेलो दवाखान्यात, एका दवाखान्यात गेलो, तिथे डॉक्टर नाही. जेवणाची वेळ होती त्यामुळे डॉक्टर नसल्यामुळे ते थोडा वेळ आम्ही तिथे थांबलो. डॉक्टरची वाट बघितली, डॉक्टर म्हणजे येणार नाही अर्धा पाऊन तास, त्यामुळे आम्ही दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. तिथं गेल्यानंतर त्या दुसऱ्या डॉक्टरनं कंडिशन बघितली, त्यांनी तातडीची सोनोग्राफी करायला सांगितली. मग लगेच इमर्जन्सी आम्ही सोनोग्राफी केली, तर त्यात असं झालं की पित्ताशयात पूर्णपणे पित्ताचं खड झालं. पित्ताचं खड आणि ते नुसत्या पित्ताशयात नुसते वरच्या पाईपपर्यंत आलं, त्यामुळे त्यांना कपभर जर पाणी प्यायलं तर ते उलटी वाटे सगळं निघून जायचं. त्यामुळे परत डॉक्टरांनी ते चेक केलं, त्या आम्हाला सांगितलं तुम्ही आत्ताच्या आत्ता तुम्ही त्यांना कोल्हापूरला न्या. आणि तो हा गेल्या वर्षीचा अनुभव आहे, म्हणजे कोरोना काळातला. आणि त्यांना अस्थमा दम्यात त्रास आहे त्यांना. मग त्यांना कोल्हापूरच्या डॉक्टरकडे घेऊन गेलो, त्यावेळी डॉक्टरांनी तिथं चेक केलं, त्यांना ऑक्सिजन लेवल बघितलं, ऑक्सिजन पूर्णपणे खाली होती. मग त्या डॉक्टरांनी परत दुसऱ्या हॉस्पिटलला फोन लावा, त्या हॉस्पिटल नाव डीवाय पाटील हॉस्पिटल आहे. मग तिथं फोन लावला, तिथं ती म्हणली तिथं घेऊन जावा. आता न्यायचं कसं तिथून कोल्हापूरमध्ये? एकतर त्यांना गाडी बसता येत नाही, रात्रीच वेळ, आणि त्यात पाऊस चालू होता. आणि ते मेन म्हणजे दवाखाना मेन रस्त्याच्या बाजूला होता, मग तिथं कुठे रिक्षा वगैरे काही येत नाही. आणि मी दवाखान्यातून खाली आलो, एक 5 मिनिटं बसलो आणि डॉक्टरांना फोन लावला. त्यावेळी आता विचार करायला लागलो की त्यांना न्यायचं कसं म्हणून. एकतर कोल्हापुरातच्या आम्ही बाहेर होतो आणि डीवाय पाटील हॉस्पिटल आत आहे, न्यायचं कसं? हा एवढाच विचार करत बसलो तर मी बापूंचं स्मरण चालूच होतं. आणि तेवढ्यात एक अचानक रिक्षा आली तिथे. मी त्यांना मी विचारलं आम्हाला डीवाय पाटील हॉस्पिटलला जायचं आहे, ते म्हणते हो जाऊया की. मग त्यांना तिथं त्यांना बसवलं मी रिक्षात आणि मी टू व्हीलरवरून गेलो. तर तिथं गेल्यानंतर ना त्यांना तिथं लगेच ट्रीटमेंट चालू केली, एक्सरे सोनोग्राफी वगैरे सगळी केली. त्यानंतर 8 दिवस तिथे ॲडमिट राहिले. ते ॲडमिट राहिल्यानंतर ना त्यांना ऑपरेशन करायचं ठरवलं. मग त्यांनी आम्हाला पर्याय दिलेत ऑपरेशन करायचं, ओपन आणि दुर्बीनद्वारे. मग आम्ही ओपन ऑपरेशन करायचं ठरवलं. आणि त्यानंतर आम्ही विचार केला की ओपन केलं तर माणसांना दम्यात त्रास आहे, त्यामुळं तरी पण आम्ही ओपनच करायला ठरवलं. त्यानंतर ऑपरेशन करायला सोमवारी ठरवलं. तर मी शनिवारी त्यांना परत रिचेकिंगला म्हणजे ते ऑक्सिजन लेवल वगैरे बघितली, तर त्यावेळी त्या रिपोर्टमध्ये असं झालं की त्यांना निमोनिया झाला. मग त्यांनी डॉक्टरांनी काय केलं, परत सोमवारी बोलवलं तिथं मला, मी घरी आलतो, सोमवारी बोलवलं आणि असं असं तुमच्या पेशंटला मी निमोनिया झाला आहे. आणि तिथून 10 दिवसाचे आम्ही औषध देतो, तुम्ही 10 दिवस तिकडे रेस्ट घ्या, तर मी येईन त्यावेळी आपण नंतर ना ऑपरेशन करूया. त्यानंतर आम्ही पेशंट घेऊन आलो घरी. त्यानंतर मी बापूंचं नामस्मरण चालूच केलं, हनुमान चालीसा, रामरक्षा, पंचमुख, हनुमान कवच हे सतत चालू केलं. त्यानंतर ना पुढच्या सोमवारी जायचं, म्हणजे 8-10 दिवसात जायचं. त्या याच्यात मी बापूंचं नामस्मरण चालू केली आणि त्यानंतर अशी किरकोळ औषधंही करीत आलो. त्यांना नंतर ना असा कधी त्रास झाला नाही की त्यांना हॉस्पिटलला नेण्याची गरज पण भासली नाही. त्यांचं पित्ताचं खडं आपोआप, जे पित्ताशयात पूर्णपणे झालेलं खडं ब्लॉक झालं ते आपोआप सगळं विरघळून गेलं. त्यामुळे आजपासून तो आमचा पेशंट एकतर ऑपरेशन केलं असतं त्याला दमा होता, त्यामुळे त्यांना लय त्रास झाला असता. त्यामुळे बापूंनी खरोखर त्यांचं ऑपरेशन वाचवलं हे निव्वळ बापूंनी बापूंमुळेच होऊ शकते. हरिओम श्रीराम अंबरनाथ स्वामी.